बातमी आहे एसटीच्या संपाबाबतची. दिवाळीच्या सुट्टीनंतर आज शाळा सुरू होतीये, पण एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर शाळेत पोहोचण्याचा प्रश्न निर्माण झालाय. ग्रामीण भागातले अनेक विद्यार्थी बसनं प्रवास करतात, पण सध्या एसटी सेवा ठप्प आहे, त्यामुळे शाळेत पोहोचायचं कसं असा प्रश्न आहे. शिक्षक पात्रता परीक्षेसाठी बीड शहरामध्ये विविध भागांमधून अनेक परीक्षार्थी दाखल झालेत, पण एसटी संपाचा फटका या परीक्षार्थींना बसला आहे. अनेकांना ज्यादा पैसे देऊन परीक्षा केंद्रावर पोहोचण्याची वेळ आली. परीक्षा केंद्रावर पोहोचताना परीक्षार्थींची अक्षरशः लूट झाली.